संत तुकाराम महाराजांचे नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी हे ब्रीदवाक्य पूर्णत्वास नेण्यासाठी विवेकवर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने कीर्तन संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाचे अध्यक्ष आचार्य रामकृष्णदास लहितकर हे होते, तर प्रमुख पाहुणे महंत शिवरूपानंद स्वामी हे होते. तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी संदीपान महाराज शिंदे, आमदार रामहरी रुपनर, अण्णा डांगे, रामभाऊ चोपदार, पालखी सोहळा प्रमुख अभय टिळक, तसेच तुकाराम महाराजांचे धबे वंशज संजय महाराज देवरुखर उपस्थित होते. या संमेलनास खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी सहकुटुंब सहपरिवार भेट देऊन संमेलनास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर धनंजय बोरमाने यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन विवेक वर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट, ग्राहक प्रबोधिनी समिती, धनंजय बोरमाने, तुकाराम बोरमाने यांच्या वतीने करण्यात आले. वारकरी संप्रदाय अत्यंत मोठा संप्रदाय आहे. या संप्रदायाचं जे कीर्तन परंपरा आहे, कीर्तनकार आहे, आजही लोकांचं लोक प्रबोधन करताना आपल्याला दिसत आहे. हा लोक समूहाचा जो आविष्कार आहे, सामूहिक भक्तीचा आविष्कार, तो आविष्कार कसं एकत्रित यावा आणि लोक प्रबोधकाचा सन्मान व्हावा आणि कीर्तन परंपरेविषयीचं विचार मंथन व्हावं हे एकमेव महत्त्वाचं प्रयोजन या संमेलनाच्या पाठीमागचं आहे. या व्यक्ती आपण बोलले आहे त्याच्यामध्ये वारकरी कीर्तन परंपरेचं सामाजिक योगदान काय आहे, वारकरी कीर्तनकार अपेक्षा आणि वास्तव काय आहे आणि वारकरी कीर्तन आणि आधुनिकता असा सर्वांना एक काल आज आणि उद्या असा विकालाबाजी जो विचार आहे तो विचार कीर्तन परंपरेच्या अनुषंगाने लोकांच्यापर्यंत पोहोचावा आणि मीडियापर्यंतही पोहोचावा आणि कीर्तनकाराचा सन्मान व्हावा, कीर्तन परंपरेविषयी विचार मंथन व्हावा हा एकमेव महत्त्वाचा हेतू या कीर्तन परंपरेचा आणि यासाठी ग्राहक किंवा इतर सर्व सर्वच महाराज आज या मंडळामध्ये उपस्थित आहेत हे खऱ्या अर्थाने या कीर्तन परंपरेचं यश आहे. प्रमोद शिंदे, सेव्हन स्टार न्यूज, नाशिक होते.